है भार्गी, हाय टाकड़ा, हे है आकुर, आणि बाय 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 बाय, लवकर या लवकर या आता। हाँ चल बाय बाय, साकरमानी निघाले देवरुखला। पाऊस खूप जास्त भरला, सगळा काळोख झालाय आणि वाजलेत फक्त 5:30 आणि काळोख। आमची मदत केल्याबद्दल आणि हे सगळा व्यापार रिया खाकीचा पुढे आकुर जमले अजून आहेत। काय? हां होय, मी पावसात भिजतोय, फोन सुद्धा भिजतोय आणि इथे सगळेच भिजतात। हे आकुर, हां दिसले आम्हाला। तर फायनली आपण आलोय आमच्या वाडीच्या टोकावरती आणि इथून काय टाटा। नमस्कार मित्रांनो, मी करण सानास पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलचं तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि आता वाजले संध्याकाळचे 5, तर मित्रांनो आता पावसाचा जोरदार तुम्हाला आवाज येतच असेल, कारण की पाऊस खूप जोरात पडतोय। बघू शकता पूर्ण जोरदार पाऊस चालू आहे आणि आता पाऊस चालू आहे, पण पाऊस चालू व्हायच्या आधीच आमचा प्लॅन झाला होता की आज आपण आपल्या पावसातून ज्या रानभाज्या येतात जसं की टाकळा, अजून ते आकुड असतात, त्याच्यानंतर भारगीची भाजी असते, त्याच्यानंतर काटल्याची भाजी असते, अशा वेगवेगळ्या भाज्या असतात आणि त्या चवीला इतक्या भारी लागतात। जे जे कोकणातली माणसं आहेत त्यांना माहितीच असेल की कशा या भाज्या लागतात त्या, तर त्या भाज्यांच्या शोधात आज आम्ही जातोय, मी आणि दीदी जातोय। तर आता कुठे जायचं ते बघूया, पण आधी चहा घेऊया। मम्मीने आता मस्तपैकी चहा ठेवली आल्याची, ती चहा पिऊया आणि आता लगेच जाऊया भाजीच्या शोधात। पावसातून जायचं आहे आणि मजा तर खूप येणार आहे, भिजायचं सुद्धा आहे पण फोन घेऊन भिजू शकत नाही, त्याच्यामुळे बघूया आता कसं जायचं। प्रोटेक्शन आधी करायचं, छत्री किंवा रेनकोट आणि भाजीच्या शोधात जायचं। तर चला पाऊस तर जोरात चालूच आहे। छत्री मी घेतली आणि इकडे हे कोट घेऊन जात आहे दीदी। भाजीला जातोय आम्ही की चला मामी जाऊन येतो। जोरात पाऊस चालू आहे आणि हे बघा इकडे बघा भाजीच्या शोधात जातोय की कुठून गाडीवर फिरायला। पिशवी बघूया आता हातातून आणूया, तर बघू शकता पाणी किती रस्त्याला जात आहे, ह्याच्यावरून अंदाज काढू शकता की किती जोरात पाऊस येतोय। छत्री उडाली, तर ही दीदी उगा शायनिंग मारते पावसात भिजायची, 2 दिवसात आजारी पडणार परत। तर इथून मस्त आहे की सगळीकडून धबधबे। टाटा बाय बाय। पिशवी दे ना पिशवी। हा हे बघा गपचूप गपचूप बघतायत। टाटा भाजीला टाकळ्याची। भाजी काढायला जातोय। हा दीदी आमची भाजीला चालले की खेकडे पकडायला काही समजत नाही, हातात पिशवी आणि रेनकोट घालू, फुल ऑन गावठी स्टाईल। फायनली आपण आलो आमच्या वाडीच्या टोकावरती आणि इथून असं आमच्या वाडीचा नजारा दिसतोय मस्तपैकी, एकदम भारी। आणि आता मार्लेश्वर बघा, तर हे आहे मार्लेश्वर। असे भरपूर धबधबे आमच्याकडे निर्माण होतात आता पावसाळ्यातून। काय बघतो येताना बघतो। बाय बाय धोधा, बाय बाय। भाजीला चालले की खेकड्याला विचारा।
पुरण घालताय राजू अकांच्या तटामध्ये आपण आलोय आणि तिथे काजूंना पुरण घालताय आणि इकडे पुढे रिया की सुद्धा आमच्या जोडीला भेटली आहे. आधी आकुर भेटलेत. दीदी दाखव कसे थांब. हा तर हे आकुर आहेत, ह्याची भाजी करतात ना काय आकुर. आकुर रिया की कोलिंब पण टाकतात ना याच्या जवळ. तर इथे भरपूर आकुर भेटलेत आपल्याला, आता ते आपण काढूया. तर आता ही भारगीची भाजी आहे, ही अजून कोवळी आहे आणि ह्याच्यात चण्याची डाळ सुद्धा टाकतात. तर ही भारगीची भाजी आताशी येते ग. पाऊसच आता स्टार्ट झाला तर भाजी काय. एकदा टाकळ्याच्या भाजीचं आमचं नवं झालेलं आहे जे की रिया काकीनेच करून आणलं नव्हती. रिया की कुठनं आली होतीस? जिथून आता जा काढतोय तिथूनच तिने आणलं नव्हती. तर इकडे भरपूर जोरात पाऊस पडतोय. किती किरव्या भेटल्या हो दीदी? किरव्या किती भेटल्या? 4-5 भेटल्या ग. रेनकोट घालून आले म्हणून. मी सुद्धा भाजी काढतोय पण मला व्हिडिओ करायचे म्हणून उगच एक एक क्लिप घेतोय मी, नाहीतर कमेंट येतील की कारण तू नुसता व्हिडिओच करतोयस. पण मी सुद्धा काढतोय भाजी. हे आकुर हा दिसले आम्हाला. आकुर आमच्याकडे आकुर, टाकळा, भारगी, काटल अशा भाज्यांना नाव आहेत. तुमच्याकडे काय असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. काटला अजून लागलेत नाही, त्यांना आताशा वेली येत आहेत. तर ही आले काटलाची वेल, जिला जी की आता पावसातूनच येते आणि आता आता ती आले जस्ट, अजून तिला फुले यायचे मग काटले लागतात. काटलं म्हणजे रान कारली सुद्धा त्याला म्हटलं जातं. ती दाखव कुठे भेटलं. एवढा एवढी भाजी भेटली. सगळे मिक्स आहे, सगळ्याची मिक्स पण करू शकतो. भिजतोय फोन सुद्धा भिजतोय आणि इथे सगळेच भिजतायत पण फोन जास्त भिजवायचा नाही. इथे राजू काका पुरण भरतायत काजूंना, भर पावसात भिजत भिजत. पाऊस आता उघडला आहे आणि आम्ही आता चाललोय टाकळ्याची भाजी काढायला. हा शॉर्टकट नीला जायचंय. तर इथे अर्धी भाजी इकडे आणि अर्धी भाजी ह्याच्यात आहे. ह्याच्यात आहे, ह्याच्यात टाकळा आहे, भारगी आणि आकुर सगळे मिक्स आहे. काय हा होय, हात दाखव जरा असं कर. ए काकी हा चल झालं. तू धडपडतेस ते बघ दोघी पण. आपण आलोय राजू काकांच्या घराच्या मागे. असं पान आलं ना तर असं पान असं आलं ना. हा कुठंच आहे सोबत आहे तो पण रे काय आमच्या कामाला येतो ग बाई. राजू नाही तो शिवाय आकुर जमले.
अजून आहेत बट ते पिशवीत आहेत, हे आता इतके जमलेत, आता ते पिशवीत टाकूया. धन्यवाद दिल्याबद्दल, आमची मदत केल्याबद्दल. आणि हे सगळा व्यापार रिया खाकीचा आणि आमचं झालेलं आहे. आम्ही आता निघतोय या गडावरून, आम्हाला आता खाली उतरायचं आहे. पाऊस खूप जास्त भरलाय, सगळा काळोख झालाय आणि वाजलेत फक्त 5:30 आणि काळोख बघितले 7 सारखा. बाय 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 बाय, लवकर या लवकर या आता. हा चल बाय बाय, साखरमाळी निघाले देवरुखला. कोंबडी नीट ने तुझी. बाय बाय ताराकी. हा उद्या ये. फायनली आम्ही आता घरी आलोय. एक पाऊण तास आम्ही फिरलो. रिया कीन खूप मदत केला ना आम्हाला, अचानक भेटली तर दीदी आता भाजी घेऊन येते पाठवून. आणि आम्हाला चौघांपुरती तर खूप झाले, कारण की 3 प्रकारच्या आम्ही भाज्या आणतात, आखूर का अजून टाकळा आणि भारगी. आता बघूया कशी भाजी करते मग. तर लाईट गेली आणि आता आपण भाजीचं पार्टिशन करूया. लाईट लाव, दिसते कुठे तुला? लाईट गेली. अरे गेली आखूड आखूड. तरी भारगी आहे, भारगी भरपूर आहे. ती कडू ती भाजी नाही चांगली वाटत, कडू लागते पण नीट केल्यावर व्यवस्थित होत. आतमध्ये लाईट नाही म्हणून आम्हाला घराबाहेर यावं लागतंय इकडं. तर बघू शकता, ही आहे भारगी, हा आहे टाकळा, हे आहे आकूर. आणि ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, पण आमच्याकडे असंच म्हणतात भारगी, टाकळा आणि आकूर. ह्याच्यामध्ये आपण रेसिपी सुद्धा बघूया. तर ह्याने आम्हाला दिलानी भाजी आणण्यात मदत केलानी, दिलानी नाही सगळे आणायला मदत केलानी. तर अशी भाजी आता जस्ट आंघोळ करून बाहेर आलो, कारण की मगाशी भाजी काढायला गेलो होतो त्याच्यामुळे खूप पावसात भिजलो. त्याच्यामुळे मग घरात येऊन मस्तपैकी आंघोळ केली, चहा घेतली आणि आता मम्मी टाकळ्याची भाजी करते. तर अजून सुद्धा बाहेर बघू शकता पाऊस जोरदार पडतोय. आता वाजलेत 6:30 वाजून गेलेत. तर आजची छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या सफर कोकणातली या चॅनलवर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनने क्लिक करून सबस्क्राईब करा आणि जी छोटीशी बेल आहे तिला दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर आता आपण भेटूया अशाच एका नवीन कोऱ्या करतेत व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या, आनंद राहा आणि सफर कोकणातली या चॅनलवर कायम येत राहा. नवनवीन व्हिडिओ आलेच असतील. बाय बाय.